नमस्कार मंडळी, सागर मध्ये स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये। आता मी आहे पुण्यामध्ये आणि पुण्यापासून गावी पुरंदरला निघालोय। तर जाताना हडपसर पासून सासवडच्या दिशेने जाताना जो दिवे घाट लागतो त्या दिवे घाटाच्या बरोबर पायथ्याशी मस्तानी तलाव आहे, जो की जवळपास 300 वर्षापूर्वी बाजीराव पेशव्यांनी त्यांची दुसरी पत्नी मस्तानीसाठी बांधला होता अशी माहिती मिळते। तर तोच मस्तानी तलाव आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। दिवे घाटाच्या पायथ्याशी जे वडकी नावाचं गाव आहे त्या गावापासून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावरती हा तलाव आहे। आणि एक सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी ती म्हणजे जो मस्तानी तलाव आहे त्याच्या तटबंदीच्या बाजूलाच एक भुयारी मार्ग आहे, जो की पुण्याचा शनिवारवाडा आहे त्या शनिवारवाड्यामध्ये निघतो। तर तो भुयारी मार्ग देखील आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि पाहूयात दिवे घाटाच्या पायथ्याशी असलेला मस्तानी तलाव। पुणे सासवड रस्त्यावरील दिवे घाटाच्या पायथ्याशी असलेल्या वडकी गावातून मस्तानी तलावाकडे जाण्यासाठी हा रस्ता आहे। दिवे घाटाच्या पायथ्याशी असलेल्या या प्रसिद्ध तलावाला छत्रसाल राजाची कन्या आणि बाजीराव पेशव्यांची दुसरी पत्नी मस्तानीचे नाव देण्यात आले आहे। आता मी मस्तानी तलावाच्या जवळ आलेलो आहे आणि इथे पार्किंगची सोय तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे। आणि इथं तुमच्या फोर व्हीलर असतील किंवा टू व्हीलर असतील त्या तुम्ही पार्किंगला लावू शकता आणि त्यासाठी आपल्याला 20 रुपये चार्जेस आकारले जातात पार्किंगचे। आणि इथूनच बरोबर पाठीमागं मस्तानी तलाव आहे। सध्या खरं तर यावर्षी जास्त पाऊस या भागामध्ये झालेला नाही आणि म्हणूनच तलावात पाणी थोडं कमी आहे, परंतु बाकी खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत ज्या इथं आपल्याला पाहायला मिळतील। चला तर मग जाऊयात आता थेट मस्तानी तलाव पाहण्यासाठी। भारत इतिहास संशोधन मंडळामध्ये सुमारे 250 वर्षापूर्वीच्या नोंदीचा एक कागद उपलब्ध आहे। त्यानुसार मौजे वडकी येथील घाटाखालील तळे आणि बाग ही बाजीराव बल्लाळ प्रधान यांनी बांधल्याचे उल्लेख आढळतात। यावरून बाजीरावांसोबत मस्तानी देखील या ठिकाणी येत असल्याने या तलावाला मस्तानी तलाव असे नाव पडले असावे। मस्तानी तलावाच्या तटबंदीमध्येच एक लहान मंदिर असून त्या ठिकाणी जाण्यासाठी तटबंदीच्या आतूनच असा पायरी मार्ग आहे। या तलावाची बांधणी जवळपास 300 वर्षापूर्वी करण्यात आली आहे। तलावाच्या तटबंदीजवळ श्री गणेशाची एक प्राचीन मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी असलेली सर्वात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे तलावाच्या तटबंदीतून तयार केलेला हा भुयारी मार्ग। हा भुयारी मार्ग थेट शनिवारवाड्यात जातो असे बोलले जाते।
39 पायऱ्या उतरून खाली आल्यावर उजव्या बाजूला असलेल्या चौकोनी भुयारातून पूर्वी शनिवार वाड्यात जाता येत असे, पण सध्या यामध्ये पाणी साठलेले असून गेल्या कित्येक वर्षापासून हे भुयार बंद असल्याने आतमध्ये जाणे धोकादायक आहे। मित्रांनो, मस्तानी तलावाला जी तटबंदी आहे त्याच तटबंदी शेजारी मी सध्या बसलेलो आहे। खरं तर या तटबंदीवरून खाली पाणी पाहण्यासाठी जाण्यासाठी काही तटबंदीच्या आतमध्ये काही पायरी मार्ग देखील खोदलेले आहेत, तर तिथून आपण जाऊन खाली देखील पाहू शकतो। आणि आत्ता मी ज्या ठिकाणी बसलेलो आहे तिथून बरोबर डाव्या बाजूला श्रीगणेशाचं मंदिर आहे, जे की माधवराव पेशव्यांनी बांधलं होतं असे उल्लेख इतिहासामध्ये सापडतात। आणि सोबतच मस्तानी तलावाच्या थोडंसं बाजूला काही पायऱ्या चढून खाली गेल्यानंतर आपल्याला भगवान शंकरांचं देखील एक मंदिर पाहायला मिळतं। मित्रांनो, आता मी आहे मस्तानी तलावाच्या बाजूला जे गणेश मंदिर आहे त्या मंदिरामध्ये सध्या। आणि हे जे मंदिर आहे ते माधवराव पेशव्यांनी बांधलं होतं असे उल्लेख इतिहासामध्ये सापडतात। तर या मंदिरामध्ये श्रीगणेशाची एक जुन्या काळातली मूर्ती आहे। तर हे मंदिर आता आपण आतमध्ये कसं आहे ते पाहणार आहोत। मित्रांनो, आताच आपण गणेश मंदिर पाहिलं आणि त्याच गणेश मंदिराच्या बरोबर समोरच्या जागेमध्ये म्हणजे या ज्या पायऱ्या तुम्हाला पाहायला मिळतात जिथे मी आता सध्या उभा आहे तिथून थोडंसं खाली गेल्यानंतर भगवान शंकरांचं एक प्राचीन मंदिर आपल्याला पाहायला मिळतं। भगवान शंकरांचे हे मंदिर मस्तानीश्वर मंदिर या नावाने प्रसिद्ध आहे। मंदिरात एक शिवपिंड असून वडकी आणि आजूबाजूच्या परिसरातील स्थानिक लोक दररोज या मंदिराला भेट देत असतात। मंदिराच्या शेजारीच एक विहीर आहे। पावसाळ्यामध्ये दिवे घाटातून येणारे पाणी याच ठिकाणी वाहत येऊन येथूनच मस्तानी तलावाच्या कक्षेत साठवले जाते। यावर्षी या परिसरात पाऊस कमी झाल्याने तलावामध्ये दरवर्षीपेक्षा कमी पाणी पाहायला मिळते।